आज आपण काही बैजिक राशींचे अवयव आणि विस्तारसूत्रे बघूयात सुरुवातीला एक सोपे उदाहरण घेऊयात ए अधिक बी कंसाचा वर्ग ही आकृती पहा यातील चौरसाच्या बाजूची लांबी ए अधिक बी एवढी आहे या चौरसामध्ये चार आयत काढलेले आहेत यापैकी दोन आयत हे चौरस आहेत एकाच्या बाजूची लांबी ए आणि दुसऱ्याच्या बाजूंची लांबी बी एवढी आहे आणि उरलेल्या दोनही आयतांच्या बाजूंची लांबी ए आणि बी एवढी आहे आता आपण या चारही तुकड्यांचे क्षेत्रफळ काढू ते अनुक्रमे ए चा वर्ग बी चा वर्ग आणि हा आयत असल्यामुळे त्याचे क्षेत्रफळ ए गुणिले बी आणि तसेच उरलेल्या आयताचे क्षेत्रफळ देखील ए गुणिले बी एवढे आहे दिलेला चौरस या चार भागांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्याचे क्षेत्रफळ हे या चारही भागांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतके आहे दिलेल्या मोठ्या चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे बरं ती ए अधिक बी एवढी आहे म्हणून ह्या मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ ए अधिक बी कंसाचा वर्ग एवढे आहे म्हणून आता आपण असे लिहू शकतो की ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच दिलेल्या पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच चा वर्ग अधिक ह्या दोन आयतांच्या क्षेत्रफळांची बेरीज जे दोन्हीचे क्षेत्रफळ ए बी एवढे आहे म्हणून त्यांची बेरीज ए बी अधिक ए बी किंवा दोन ए बी आणि आता छोट्या चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे बीचा वर्ग आता जर आपण ए बी अधिक ए बी च्या ऐवजी दोन ए बी असं लिहिलं ए चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हेच तर आपल्याला हवे असलेले ए अधिक बी कंसाचा वर्ग चे विस्तार सूत्र आता ए चा वर्ग वजा B चा वर्ग याचे अवयव पाडू ए चा वर्ग म्हणजे काय बरं एचा वर्ग म्हणजे ए एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आणि बीचा वर्ग म्हणजे बी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ना म्हणजेच जेव्हा आपण एचा वर्ग वजा बीचा वर्ग असं म्हणतो तेव्हा आपण बी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ ए एवढी बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून वजा करत असतो ठीक आहे आता आपण ए एवढी बाजू असलेल्या चौरसापासून सुरुवात करू आता बी एवढी लांबी असलेला एक छोटा चौरस ह्या चौरसाच्या आत काढूया आपल्याला ए चा वर्ग वजा बी चा वर्ग ह्याची किंमत शोधायची आहे म्हणजेच आपल्याला दिलेल्या मोठ्या चौरसामधून छोटा चौरस काढला तर उरलेले क्षेत्रफळ मोजायचे आहे म्हणजेच आपल्याला ह्या आडव्या आणि ह्या उभ्या पट्टीचे क्षेत्रफळ काढायचे आहे ठीक आहे तर आता ह्या दोन पट्ट्यांचे क्षेत्रफळ काढू ह्या दोन्ही पट्ट्या आयताकृती असल्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असे असेल ह्या आयताची रुंदी किती आहे बरं चौरसाच्या बाजूची लांबी ए आहे त्यातून बी वजा केला की आपल्याला आयताची रुंदी ए वजा बी एवढी मिळेल आणि आयताची लांबी ए आहे म्हणून ह्या आयताचे क्षेत्रफळ ए गुणिले ए वजा बी एवढे आहे बरोबर ना आता ह्या आयताचे क्षेत्रफळ काढू तेही परत एकदा लांबी गुणिले रुंदी असेच आहे ह्या आयताची रुंदी काढण्यासाठी परत एकदा आपल्याला मोठ्या चौरसाच्या बाजूमधून ज्याची लांबी ए आहे जर बी वजा केला तर ए वजा बी एवढे मिळेल आणि आपल्याला ह्या बाजूची लांबी बी आहे असं माहीत आहे जी आयताची सुद्धा लांबी आहे म्हणून या आयताचे क्षेत्रफळ बी गुणिले ए वजा बी एवढे आहे ठीक आहे म्हणून आता ए बर चा वर्ग म्हणजेच दिलेल्या मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ वजा चा वर्ग म्हणजेच ह्या छोट्या चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ह्या दोन भागांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच आपण आता चा वर्ग वजा बी चा वर्ग ऐवजी ए गुणिले ए वजा बी अधिक बी गुणिले ए वजा बी असं लिहू शकतो इथे ए वजा बी हे पद दोन्हीकडे आलेलं आहे म्हणून आपण हे आता ए वजा बी गुणिले ए अधिक बी असंही लिहू शकतो म्हणजेच आपल्याला चा वर्ग वजा चा वर्ग बरोबर ए वजा बी गुणिले ए अधिक बी असं मिळालं आता ए वजा बी कंसाचा वर्ग ह्याचं सूत्र शोधूयात इथे सुद्धा आपण ए वजा बी कंसाचा वर्ग हे ए वजा बी एवढी लांबी असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ आहे असं म्हणू शकतो आता एवढी लांबी असलेल्या चौरसापासून सुरुवात करू आणि त्याच्या दोन बाजूंवर बी एवढी लांबी आखून घेऊ आता ही उरलेली लांबी किती आहे बरं चौरसाच्या बाजूची लांबी ए आहे आणि आपण खूण करून घेतलेली लांबी बी आहे म्हणजेच ही उरलेली लांबी ए वजा बी एवढी आहे तसंच ह्या दुसऱ्या बाजूवरही आहे म्हणजेच आपल्याला आता ए वजा बी एवढी लांबी असलेल्या बाजूचा चौरस मिळाला आणि आता आपल्याला या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे जे ए वजा बी कंसाचा वर्ग एवढं असतं आता मोठ्या चौरसामधील ज्याचं क्षेत्रफळ एचा वर्ग एवढं आहे आपल्याला फक्त ह्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ हवं आहे म्हणजेच आपल्याला ह्या दोन पट्ट्यांचं क्षेत्रफळ नको आहे म्हणून आता मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून ह्या दोन पट्ट्यांचं क्षेत्रफळ काढून टाकायचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळेल ठीक आहे आता ह्या दोन पट्ट्यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं बरं ह्या दोन्ही पट्ट्या आयताकृती आहेत म्हणून त्यांचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असं आहे आता ह्या आयताची रुंदी किती आहे बी बरोबर आणि त्याची लांबी ती आहे ए कारण मोठ्या चौरसाच्या बाजूची लांबी ही ए आहे ह्या दुसऱ्या आयतासाठी देखील तसंच आहे त्याचीही रुंदी बी आणि लांबी ए एवढी आहे म्हणून ह्या आयताचं क्षेत्रफळ आणि तसंच ह्या आयताचं क्षेत्रफळ देखील ए गुणिले बी म्हणजेच ए बी एवढं आहे ठीक आहे पण आता जर आपण मोठ्या चौरसामधून ह्या दोन आयताकार पट्ट्यांची क्षेत्रफळ वजा केली काढून टाकली तर हा भाग जो चौरसाकृती आहे आणि त्याच्या बाजूंची लांबी बी एवढी आहे म्हणजेच ज्याचं क्षेत्रफळ चा वर्ग एवढं आहे तो भाग दोनदा वजा झाला कारण हा चौरस दोनही आयतांमध्ये होता म्हणून आपल्याला ह्या चौरसाचं क्षेत्रफळ मिळवण्यासाठी जे ए वजा बी कंसाचा वर्ग एवढं आहे मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून ह्या दोन आयताकार पट्ट्यांचं क्षेत्रफळ एकदा वजा करावं लागेल आणि ह्या चौरसाचं क्षेत्रफळ ज्याच्या बाजूची लांबी बी आहे ते एकदा मिळवावं लागेल कारण त्याचं क्षेत्रफळ दोनदा वजा केलं गेलं होतं एकदा आडव्या पट्टीमध्ये आणि एकदा ह्या उभ्या पट्टीमध्ये बरोबर आणि आपण हे क्षेत्रफळ एकदाच वजा केलं पाहिजे दोनदा नाही ठीक आहे मग आता आपण ह्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं लिहू शकतो बरं ते आहे ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजेच दिलेल्या मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ जे आहे एचा वर्ग वजा या दोन आयताकार पट्ट्यांचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा आपण ह्या छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ दोनदा वजा केलंय पण काळजी करू नका आपण ते नंतर एकदा मिळवूयात ठीक आहे तर आता ह्या आयताचं क्षेत्रफळ जे आहे ए गुणिले बी आणि तसंच ह्या आयताचं क्षेत्रफळ जे आहे ए गुणिले बी आणि आता हे क्षेत्रफळ जे आपण दोनदा वजा केलं होतं ते एकदा मिळवूयात म्हणजेच आपण आता मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून हे तीन भागांची क्षेत्रफळ एकदाच वजा केली आहेत बरोबर आता इथे ए बी हे पद दोनदा आलं असल्यामुळे ते एकत्र करून आपण त्याच्या जागी दोन गुणिले ए बी असं लिहू शकतो म्हणजेच आपल्याला ए वजा बी कंसाचा वर्ग ह्याचं विस्तार सूत्र मिळालं जे आहे ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग आत्तासारखंच भौमितिक चित्रांचा वापर करून ए अधिक बी गुणीले सी अधिक डी विस्तार सूत्र शोधा